सगळा ताळमेळ ठेवत असताना आपले कर्मचारी बाळासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी सुद्धा उत्तम पद्धतीने काम केलेलं आहे आणि संचालक मंडळाची या सर्व कर्मचाऱ्यांना उत्तम अशा प्रकारची साथ आहे म्हणूनच चांगल्या प्रकारे वसूल त्या ठिकाणी होऊ शकतो। खरं म्हणजे मी एक गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देतो, मी मगाशी अर्धा तासापासून या ठिकाणी उपस्थित आहे आणि अत्यंत खेळीमाळीच्या वातावरणामध्ये वार्षिक सभेतले विषय संपन्न होत आहेत। शेवटी वार्षिक सभा हा एक सभासदांचा अधिकार आहे, ज्याच्या मनामध्ये काही शंका असतात, कुशंका असतात, प्रश्न असतात, त्याला मुक्तपणे विचारण्याचं एक व्यासपीठ आहे आणि यथोचित अशा प्रकारची उत्तरं सुद्धा संचालक मंडळाच्या वतीने त्या सगळ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आपण सर्वजण शेतकरी आहोत आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोसायटी ही आपल्या सगळ्यांसाठी असणारी महत्वाची संस्था आहे। पूर्वीच्या काळी जर आपण पाहिलं तर सहकार विभाग राज्य सूचीमध्ये समाविष्ट असल्यामुळे सहकार मंत्रालय राज्यामध्ये अस्तित्वात होतं। आता आपण पाहिले की सहकार सूचीचा केंद्रात पण समावेश केलेला आहे आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सहकार विभागाचा समावेश झालेला आहे। तर सहकार विभागाचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळं सन्माननीय अमितजी शाहसाहेब हे त्या ठिकाणी सहकार मंत्री म्हणून देशामध्ये काम करतायत आणि आज संपूर्ण जर तुम्ही पाहिलं तर पूर्वी राज्य पातळीवरती सहकार आणि त्यांचे निर्णय त्यांच्यासाठीचे केलेले जे आहे हे ते राज्यापुरते मर्यादित होते। आता केंद्रीय पातळीवरून देशातल्या सगळ्या सहकारी संस्थांचं संचालन संयोजन आणि त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम होणार आहे। सगळ्यांनी ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज पहिल्या टप्प्यामध्ये सहकार विभाग काय काम करत आहे तर केंद्रीय सहकार विभागाने काय सुचवलेलं आहे तर सगळ्या ज्या शेतकऱ्यांशी संबंधित ह्या ज्या सेवा सहकारी सोसायटी आहेत या सगळ्यांसाठी एकच सॉफ्टवेअर त्या ठिकाणी कार्यरत असेल आणि एकाच त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सगळ्या सोसायटींचं त्या ठिकाणी संयोजन सुरू असेल। आता याच्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राजुरी कार्यकारी सोसायटी काम करते नाबार्डच्या बरोबरीने आणि मग खूप साऱ्या सूचना त्याच्यामध्ये सजेशन्स आम्ही सगळ्या मंडळी त्याच्यामध्ये देत आहोत। उद्याच्या काळामध्ये जेवढ्या काही देशातल्या या प्रकारच्या संस्था असतील त्या सगळ्या एकाच पद्धतीने त्या ठिकाणी चालणार आहेत आणि चालत असताना आपल्या सगळ्यांच्या समोर काही आव्हानं सुद्धा त्या निमित्ताने घेऊन येणार आहे। आता संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांना त्या गोष्टीची जाणीव आहे, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा उद्याच्या काळामध्ये आपल्याला अलर्ट राहावं लागणार आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक राहून उद्याच्या काळात आपल्याला काम करावं लागणार आहे। मग सीधा बोलताना एक प्रश्न आला, तो पण महत्वाचा आहे की कालपर्यंत आपण पाहत होतो 3% केंद्रांनी 3% राज्यांनी 6% व्याजाचा परतावा पूर्वीचं 0% धोरण या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत। आता 3% मला वाटतं 20 सालातली सुरुवात झालेली आहे। परवाच्या दिवशी जुन्नर तालुका खरेदी विक्री संघ सर्वसाधारण सभा होती, तर सज्जनराव काळे साहेबांना आम्ही पण विनंती केली सगळ्या मंडळींनी की राज्य सरकारचा जो 3% आहे तो पण त्याच्यामध्ये यावा, म्हणजे लोकांची एकूण असणारी जो परतावा आहे तो त्या ठिकाणी परिपूर्ण होईल। अर्थात हे सगळं होत असताना एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सरकार सुद्धा त्याच्या पातळीवर प्रयत्न करते की विविध कार्यकारी सोसायटीने स्वयंभू बनायला पाहिजे, म्हणजे त्यांनी त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजे आणि मग उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आता आपल्याला काय केलेलं आहे की CSC सगळ्यांनी निर्माण करावं अशा प्रकारची सूचना केलेली आहे। आपण पण एक नागरी सुविधा केंद्र आपल्या सोसायटीमध्ये निर्माण करू शकतो आणि याच्या अंतर्गत जवळपास 150 पेक्षा जास्त बिझनेस आपण त्या ठिकाणी करू शकतो। आता पुढच्या 15 दिवसामध्ये राजौरी सोसायटीचं आम्ही सगळे मंडळी संचलन त्या ठिकाणी करत आहोत, 15 दिवसामध्ये आम्ही त्याची निर्मिती करत आहोत। आता निर्मिती करत असताना ही गोष्ट आम्ही लक्षात घेतलेली प्राधान्याने की आपल्या गावामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची नागरी सुविधा केंद्र आहेत, तर ते जे काम करतात ते त्यांच्या पद्धतीने दाखला वाटप आणि तत्सम कामं करतील। आपण शेतकऱ्यांशी निगडीत जी महत्वाची काम आहेत ती त्याच्यामध्ये प्राधान्याने करणार आहोत। म्हणजे कोणतं, आता काल आपण पाहिलं 1 रुपयामध्ये पीक विमा होता, आता आज दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली, सोयाबीन पासून सगळ्या ठिकाणी आज माना टाकली जाईल, अशा काळामध्ये कदाचित नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये आपला त्या ठिकाणी अग्रक्रम राहिला असतो पण आपण इन्शुरन्स बऱ्याच लोकांनी काढलेला नाही। मग उद्याच्या काळामध्ये हे सेतू केंद्र त्या ठिकाणी काय करील, तर या प्रकारच्या ज्या ज्या सगळ्या सुविधा असतील त्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिल्या जातील। आता हे करताना काय होईल, कदाचित आपल्याला एखादा कर्मचारी वाढवा लागेल, परंतु शेवटी आपल्या नावामध्ये सेवा हा शब्द आहे, त्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांशी निगडीत जेवढ्या काही सेवा देता येतील त्या देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। आता बघा, बऱ्याच वेळेला शासनाच्या राज्याच्या केंद्राच्या विविध योजना असतात, मग कोण ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करतो, कोण डबल सिंगल पल्टी नांगराच्यासाठी करतो किंवा वेगवेगळ्या पशुपालन शेतीशी संबंधित योजनांसाठी अर्ज करतो, मग बऱ्याच वेळा सामान्य शेतकऱ्याला प्रश्न पडतो की आपण कुठे जाऊन अर्ज भरायचा, मग या केंद्राच्या माध्यमातून त्या सुद्धा अर्जांची त्या ठिकाणी आपण पूर्तता करू आणि शासनाने त्याच्यासाठी जी रक्कम निर्धारित केली असेल, मग 1 रुपया निर्धारित केलेला असेल 1 रुपया, 10 रुपये निर्धारित केलं असेल 10 रुपये,
आणि मग या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देऊ आणि त्याचा पण अधिकचा लाभ उद्याच्या काळात आपल्याला होईल. आपल्याला माहिती आहे ऑनलाईन 7:30 सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी काढू शकतो आणि आपल्या सुद्धा कामाला त्या ठिकाणी मदत होईल. त्यामुळे उद्याच्या काळात आपल्या बेले सोसायटीसुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालून त्याची पण एक निर्मिती आपल्याजवळ केली तर शेतकऱ्यांसाठी एक अधिकचा त्याच्यामध्ये फायदा होईल. आता व्यवसाय वेगळ्या प्रकारचे करणार आहोत. आता आम्ही सुद्धा काही व्यवसाय निवडतोय खरं म्हणजे आपल्या सुद्धा संस्थेने ते निवडावेत. पण निवडताना आम्ही आमच्या पातळी एक गोष्ट ठरवलेली आहे राज्यामध्ये म्हणजे जे व्यवसाय गावामध्ये अस्तित्वात आहेत ते व्यवसाय आम्ही करणार आहे. कारण शेवटी शेतकऱ्यांचेच मुलं व्यवसाय करतात. आपण व्यवसाय निर्माण केल्याने त्यांच्या व्यवसायावरती गदा येता कामा नये. पण ज्याची आपल्या गावासाठी गरज आहे आणि आपण जे पुरवू शकतो की ज्याचा शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होईल अशा व्यवसायामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चितपणे निर्णय घेऊ. मग अशी इथं खतावशेष दुकानाचा पण उल्लेख झाला. बऱ्याच वेळा आता परवा मी खरेदी विक्रीच्या वार्षिक सभेला पण उपस्थित होतो. तिथं पण तो विषय चर्चेला आला होता. पण मग अशी दोन्ही वर्ष पिंगट्यांनी सांगितली वस्तुस्थिती आहे. बऱ्याच वेळा सोसायट्यांकडे माल शिल्लक राहिला तो त्या ठिकाणी उचललाच गेला नाही. आणि ज्या वेळेला एखादा व्यवसाय एखादी सहकारी संस्था करते त्यावेळेला सगळ्यात मोठी अडचण त्याच्यामध्ये काय निर्माण होते तर उधारी पण आहे. आणि दुसरा मुद्दा की खाजगींशी समजा तुम्हाला स्पर्धा करत असताना काही गोष्टीमध्ये खाजगी व्यावसायिक ज्या पद्धतीने डिस्काउंट किंवा तत्सम गोष्टी करू शकतो तत्सम तुम्हाला करता येणार नाही. आणि महत्वाची गोष्ट तिथं तुम्हाला सभासद हा क्रमांक एक ते क्रमांक समजा आपले 33 सभासद असतील 33 हे सगळे एक समानच त्या ठिकाणी लिखून काम करावं लागतं. आणि बऱ्याच वेळा तशा पद्धतीने काम करत असताना सहकारी तत्वावरच्या यांना त्या ठिकाणी अडचण निर्माण होत असतात. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये आपल्याला व्यवसाय निवडताना सुद्धा अशा प्रकारचं निवडला पाहिजे की ज्याच्यातून आपल्याला अधिकचा उद्याच्या काळामध्ये नफा होईल अधिकचे पैसे मिळतील. आणि 15% डिव्हिडंड तर आपल्याला कायम द्यायचाच आहे. कारण आपण एक गोष्ट लक्षात घेतली असेल की गेल्या वर्षीपेक्षा सगळ्यांचं पिकरचं वाटप कमी होत चाललंय. का होत चालले तर पूर्वी काय व्हायचं 0% असल्यामुळे लोक मग पैसे घ्यायचे इतर ठिकाणी गुंतवणूक करायचे मार्चंट जुलै तिथून त्यांना काही त्या ठिकाणी परतावा मिळायचा आणि मग ते त्या परत आपल्या त्या ठिकाणी कर्ज रुपये पैसे भरायचे. आता हल्लीच्या काळामध्ये काय व्हायला लागले की याच्यामध्ये मग लोकांना असं वाटायला लागलं मग कशाला विनाकारण व्याजच भरायचं असेल कशाला पैसे घ्यायचे असा पण एक भाग आहे. आपला जर व्यवसाय कमी झाला तर काय होईल आपल्या नफ्यामध्ये त्या ठिकाणी कमी होईल. शेवटी विविध कार्यकारी सोसायट्यांना सर्वात जास्त नफा मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जांमधून होत असतो. मध्यम आणि दीर्घ मुदतीची कर्ज आपल्या संस्थेकडून घ्यावी यासाठी आपल्या लोकांना आकर्षित करावं लागेल. आता सुदैवाने राजुरी सोसायटीच्या बाबतीत नेहमी काय होतं की पशुपालकांची संख्या मोठी आहे शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे मग गायी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक घेतात त्याचा परतावा पण होतो आणि मग त्याचा व्याजदर जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये नफा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला चांगला होत असतो. उद्याच्या काळामध्ये या दोन कर्जांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला थोडस लोकांना आकर्षित करावं लागेल जेणेकरून. पण आता याच्याशी आपली स्पर्धा मग बँकांची आहे पतसंस्थांची आहे तर तो पण एक भाग आहे. आपल्यापैकी अनेक जण पतसंस्थांमध्ये सक्रिय असतो मग ती पण एक मोठी स्पर्धा त्या ठिकाणी तयार होत असते. आणि म्हणून आपल्याला उद्याच्या काळामध्ये व्यवसाय करताना असे व्यवसाय सूचीतून निवडावे लागतील की ज्याच्यामुळं गावात विनाकारण स्पर्धा पण होणार नाही पण अधिकचे 2 रुपये आपल्याला कशा पद्धतीने देता येईल आणि सभासदांची सेवा कशी करता येईल त्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल हे सुद्धा उद्याच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. आज खरं म्हणजे आम्ही